पेशानं इंजिनियर्स असणाऱ्या सौ प्रिया राहुल यादव व राहुल यादव या दाम्पत्यानं सुरू केलेल्या हॉटेल रायाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील व हिंदुयुक्त आंदोलनाचे प्रांतिक अध्यक्ष विनायक अण्णा पावसकर यांच्या हस्ते संपन्न झालं. पेशानं इंजिनियर्स असणाऱ्या सौ प्रिया राहुल यादव व राहुल यादव या दाम्पत्यानं सुरू केलेल्या राया या हॉटेलचे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खासदार श्रीनिवास पाटील व हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक अध्यक्ष विनायक अण्णा पावसकर सारंग पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. हॉटेल रायामध्ये बिर्याणी, मटन, चिकन, फिश यासह विविध प्रकारचे स्वादिष्ट मांसाहारी व शाकाहारी डिशेची चव ग्राहकांना चाखता येणार आहे. तेव्हा झणझणीत व्हेज व नॉनव्हेज जेवणाच्या मेजवानीसाठी एक वेळ हॉटेल रायाला अवश्य भेट द्या. हे हॉटेल पुणे बेंगलोर हायवेवरती प्राईम मोटर शेजारी नांदलापूर इथं सुरू झालं आहे. शिक्षणानं इंजिनियर असलेल्या पती पत्नींनी एक नवा व्यवसाय सुरू करावा, ज्याचा मूळच्या तांत्रिक शिक्षणाशी काही संबंध नाही. लोकांची गरज भागवत असताना लोकांना जे आवडलं आणि त्यामुळं पार्सल सेवेतून छोट्या मोठ्या माणसांना सुद्धा आपल्याला काही मदत करता यावी म्हणून राया या नावाच्या हॉटेलची आज मुहूर्त मिटवली गेली. बिर्याणीसारखे पदार्थ आणि छोटे मोठे मांसाहारी शाकाहारी पदार्थ देता यावे म्हणून आपल्या पत्नीनं सुचवलेल्या कल्पनेतून नवऱ्याने डिझाईन केलं. ते लोकांना पसंत पडलं आणि ते वाढलं आणि ते वाढल्यानंतर ते लोकांना मिळावं याकरता दोघांनी प्रयत्न करून राया या हॉटेलची निर्मिती केली. त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. ग्राहकांनी रसिकांनी यांना जरूर आपला पाठिंबा द्यावा आणि त्यांना त्यांच्या या कार्यात निश्चितपणे आशीर्वाद द्यावा एवढीच अन्नपूर्ण चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. आमचे मित्र राहुल यादव हे गेले जवळ 20 वर्ष त्या माझ्या आमच्या संपर्कात त्या संघटनेच्या कामात आहेत. त्यांनी एक नवीन याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे राया हॉटेल. त्याच्यासाठी त्याच्या आधी 2 वर्ष या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक पार्सल सेवा अनेक जणांनी आपली घरची चव कशी असते हे दाखवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर ह्यांनी ह्या व्यवसायात पदार्पण करायचं ठरवलं. ह्या हॉटेलला या राया हॉटेलला निश्चितच घरची चव मिळणार आहे. घरात ज्या पद्धतीनं आपण घरगुती खा हे खातो त्याच पद्धतीचं इथं मिळणार आहे निश्चित आहे. आणि त्यामुळं ह्या राहुल यादव आणि प्रिया यांचं जे यांनी जे हे उभं केलेलं आहे त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळणार आहे आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. सर्व आपल्या ह्या भागातील नागरिकांना म्हणजे नम्र विनंती आहे की आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे आणि त्या माणसाला आपण सहकार्य अगदी करताच आहेत. गेले 2 वर्ष आपण आमचं सहकार्य दिलेलं आहेच, त्याच पद्धतीचं सहकार्य असंच मिळावं. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.